डियर स्टूडेंट्स, इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस फॉर्मेशन ऑफ रेनबो. रेनबो फॉर्मेशन आपल्याला कधी दिसते? तर जेव्हा ऊन आणि पाऊस एका वेळेला असतात, एकदम कमी अमाऊंटमध्ये जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा, जेव्हा ऊन पण असेल. आणि दुसरी म्हणजे तुम्ही फाउंटन्स असतील किंवा जे वॉटरफॉल असतात, हां, पाण्याचे धबधबे, तिथून जेव्हा पाणी पडत असतं तर त्याचे ड्रॉपलेट्स जेव्हा एअरमध्ये किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये स्प्रेड झालेले असतात, तर तेव्हा देखील तुम्हाला स्मॉल स्केलमध्ये रेनबो फॉर्मेशन झालेलं दिसून येतं. सो लेट अस सी व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट फॉर्मेशन ऑफ रेनबो. जेव्हा रेनबो फॉर्मेशन होतं ना, तर तेव्हा स्टुडंट्स तो जो प्रत्येक ड्रॉपलेट असतो वॉटरचा, दॅट एव्हरी वॉटर ड्रॉपलेट ॲक्ट्स ॲज अ स्मॉल प्रिझम. प्रिझममध्ये लाईटचं डिस्पर्शन होतं हे आपण शिकलो. सो तो एक प्रिझम जसा ॲक्ट करतो, त्या सेम वेनं प्रत्येक वॉटर ड्रॉपलेट हा ॲक्ट करतो. आणि जेव्हा त्या वॉटर ड्रॉपलेटमध्ये सनरेज एंटर करतात विथ अ स्पेसिफिक अँगल, आपण बघणारच आहोत पुढे, तर तेव्हा ते लाईट जेव्हा एंटर करतील तर त्या लाईटचं डिस्पर्शन, रिफ्रॅक्शन आणि त्याच्यामध्ये टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, ह्या तीन गोष्टी घडतात आणि ह्या तिघांचा कंबाईंड इफेक्ट म्हणजे आपल्याला रेनबो फॉर्मेशन झालेलं दिसून येतं. सो जेव्हा तुम्हाला रेनबो फॉर्मेशनवरती नोट विचारली जाईल तर तुम्ही काय म्हणणार? इट इज अ कंबाईंड इफेक्ट ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, त्यानंतर डिस्पर्शन ऑफ लाईट आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. या तिघांचं कॉम्बिनेशन म्हणजे आपलं रेनबो फॉर्मेशन आहे. आता कसं आणि काय पद्धतीनं हा रेनबो फॉर्म होतो ते बघूयात. सपोज हा एक वॉटर ड्रॉपलेट आहे. डायग्राम तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे जेव्हा याच्यावरती शॉर्ट नोट विचारली जाते. सो ॲज आय टोल्ड, दिस वॉटर ड्रॉपलेट विल ॲक्ट ॲज अ स्मॉल प्रिझम. आता याच्यामध्ये जेव्हा हा सन लाईट असतो तो अगेन एका स्पेसिफिक अँगलने एंटर करेल तेव्हाच आपल्याला हे रेनबो फॉर्मेशन दिसणार. तुम्ही हे ऑब्झर्व केले की तो रेनबोचा एक स्पेसिफिक असा बो शेप असतो, होय की नाही? तर तो शेप देखील याच रिझनमुळे की आपण इथे हे प्रत्येक, आता हा वॉटर ड्रॉपलेटमध्ये खूप सारे सन रेज एंटर करणार आहेत, मग त्या एंटर करणाऱ्या प्रत्येक रेपासून आपल्याला हे रेनबो फॉर्मेशन झालेलं दिसणार नाही. मग कुठल्या रेपासून? तर असे रेज की जे आपला जो क्रिटिकल अँगल, ही कन्सेप्ट आपण लास्ट लेक्चर्समध्ये शिकलो. सो असे रेज की जे क्रिटिकल अँगलपेक्षा मोठ्या अँगलने या वॉटर ड्रॉपलेटमध्ये एंटर करतील, त्यांच्यामध्येच किंवा त्यांच्या थ्रूच हे रेनबो फॉर्मेशन फक्त झालेलं दिसून येईल. सगळ्याच रेजमध्ये त्यांचं डिस्पर्शन झालेलं आपल्याला वॉटर ड्रॉपलेटमध्ये दिसत नाही. सो आपण असा एक रे कन्सिडर करूयात. आता हा जो पॉईंट आहे, या पॉईंटला जेव्हा वॉटर ड्रॉपलेटमध्ये तो रे एंटर करेल तेव्हा पहिल्यांदा त्याचं रिफ्रॅक्शन होणार, रेअरर टू डेन्सर मीडियम जातोय, सो इट विल बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. आणि त्याच सेम पॉईंटला त्याचं डिस्पर्शन देखील होणार, म्हणजे सेवन कंपोनंट कलर्स हे सेपरेट होणार. हे आपल्याला ह्या डायग्रॅममध्ये पण दिसलं पाहिजे. सेवन कंपोनंट कलर्स सेपरेट होताना रेड लाईटचं बेंडिंग सगळ्यात कमी, व्हायोलेट लाईटचं बेंडिंग सगळ्यात जास्त. सो दिस विल बी रेड लाईट, दिस विल बी व्हायोलेट लाईट. आता जसं तुम्हाला सांगितलं, हा रे इथून बाहेर न पडता त्याचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं, ॲज दिस अँगल इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. आणि म्हणून या पॉईंटला, ह्या अपोजिट साईडला आल्यानंतर हा व्हायोलेट रे परत इथे रिफ्लेक्ट बॅक होईल आणि हा रेड लाईट पण रिफ्लेक्ट बॅक होईल ऑन द अपोजिट साईड ऑफ द वॉटर ड्रॉपलेट. आणि मग इथं आल्यानंतर ते परत वॉटर ड्रॉपलेटमधून बाहेर पडणार, फ्रॉम डेन्सर टू रेअरर मीडियम. सो अवे फ्रॉम नॉर्मल, व्हायोलेट लाईटचं बेंडिंग सगळ्यात जास्त, रेड लाईटचं बेंडिंग सगळ्यात कमी. सो ह्या पद्धतीनं हा वॉटर ड्रॉपलेट आहे आणि त्याच्यामध्ये ह्या पद्धतीचं रेनबो फॉर्मेशन तुम्हाला, त्याचे डायरेक्शन दाखवायचे, चुकायचे नाहीत, विसरायचे नाहीत. कुठून रे कसा आला हे तुमचे डायग्रॅम बघून कळलं पाहिजे. हा रे इथून इकडे गेला, इथून परत रिफ्लेक्ट झाला आणि असा बाहेर पडला. दिस इज रेड, दिस इज व्हायोलेट लाईट.
सो दिस इज द प्रोसेस विथ द की ज्याच्यामुळे हे रेनबो फॉर्मेशन दिसतं आपल्याला. आता याची एक डायग्रॅम, मी दोन चुकीच्या डायग्रॅम्स काही टेक्स्टबुकमध्ये ऑब्झर्व केल्या, दोन्ही डायग्रॅम्स तुम्हाला दाखवते, तुम्ही ही डायग्रॅम फॉलो करणार आहात. काही काही टेक्स्टबुकमध्ये ही रेनबो फॉर्मेशनची जी डायग्रॅम आहे ती बघा अशी दाखवली आहे. याच्यात काय चूक आहे ते तुम्ही तुम्हाला पण कळेल, असे काहीतरी एक आहे. अर्थात असे डायरेक्शन्स वगैरे असतील, बट ह्याच्यात एक चूक आहे. काय चूक आहे? तर जेव्हा आपल्याला रेनबो फॉर्मेशन दिसतं तेव्हा हे सेवन कंपोनंट कलर सेपरेट झालेले दिसतात, सात रंगाचा पट्टा असतो तो, होय की नाही? मग इथं जर हे तुम्ही रेज एकत्र आलेले दाखवले तर त्याचा अर्थ काय होणार? अगेन ते सात रंग कंबाईन होऊन त्याच्यापासून व्हाईट लाईट फॉर्म झाला आहे असा त्याचा अर्थ होतो, की जो चुकीचा आहे. सो अशी जर इमेज तुमच्या टेक्स्टबुकमध्ये असेल तर ती चुकीची आहे, डू नॉट रेफर दॅट. किंवा काही टेक्स्टबुक्समध्ये मी अशी पण इमेज बघितली, इथून आल्यानंतर हा जो रे आहे तो सरळ बाहेर आलेला दाखवलाय. आता याच्यात काय चूक आहे? तर याच्यात वॉटरमधून एअरमध्ये एंटर करताना त्या लाईट रेचं रिफ्रॅक्शन झालेलं दिसलं पाहिजे की नाही? ज्या अर्थी हा सरळ दाखवलाय तर ते चुकीचं आहे, हा बेंड झालेला दाखवला पाहिजे अवे फ्रॉम नॉर्मल, आणि म्हणून ही पण डायग्रॅम चुकीची आहे. असं जर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये असतील ह्या दोन्हीपैकी कुठलीही डायग्रॅम तर ती चुकीची असणार आहे. ही करेक्टेड डायग्रॅम तुमच्या नोटबुक्समध्ये तुम्ही रेफरन्ससाठी घेऊ शकता. सो दिस इज ऑल अबाउट रेनबो फॉर्मेशन. तुम्ही काय सांगणार जेव्हा एक्सप्लेन करणार रेनबो फॉर्मेशन? तर बघा, रेनबो फॉर्मेशन इज अ कंबाइंड इफेक्ट ऑर कॉम्बिनेशन ऑफ रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन ऑफ लाईट अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रेनबो इज फॉर्म्ड वेन एवर देर इज रेन ड्युरिंग सनलाईट किंवा आफ्टर द रेनफॉल. हां, इमिजिएटली आफ्टर रेनफॉल तुम्हाला रेनबो फॉर्मेशन झालेलं दिसून येतं. एव्हरी ड्रॉपलेट ऑफ वॉटर विल ॲक्ट ॲज अ स्मॉल प्रिझम. वेन एवर सनलाईट विल एंटर इन टू द वॉटर ड्रॉपलेट देन इट्स डिस्पर्शन अँड रिफ्रॅक्शन विल टेक प्लेस अँड ॲज द अँगल इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल हेन्स द लाईट विल गेट टोटल इंटरनल रिफ्लेक्टेड अँड देन इट विल कम आउट ऑफ द वॉटर ड्रॉपलेट इन द फॉर्म ऑफ रेनबो, असं तुम्ही एक्सप्लेन करणार. सो हे रेनबो फॉर्मेशन झालं. इथं आपला थिअरीचा पार्ट संपतो. आज आपण न्यूमरिकलशी रिलेटेड पण काही इन्फॉर्मेशन जी इम्पॉर्टंट आहे तेवढी तुम्हाला सांगते. आपल्या ह्या चॅप्टरमध्ये आपण दोनच फॉर्म्युले बघितलेत, एक तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम वन विथ रिस्पेक्ट टू सेकंड अँड सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. एवढ्या दोनच व्हॅल्यूज किंवा दोनच न्यूमरिकल्स आपल्याला ह्याच्या दोन फॉर्म्युलेशी रिलेटेड न्यूमरिकल्स सॉल्व्ह करायचे आहेत. सो बघा, आपण जेव्हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट म्हणतो तेव्हा आपण व्ही वन अपॉन व्ही टू हा फॉर्म्युला यूज करतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड जेव्हा कन्सिडर करतो तर तेव्हा व्ही टू अपॉन व्ही वन फॉर्म्युला यूज करतो. त्यानंतर ह्या दोघांच्यामध्ये एक कोरिलेशन आहे की नेहमी जेव्हा दोन रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस किंवा दोन मेडिया असतात तेव्हा त्या दोन्ही मेडियाचे रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस एकमेकांना इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात. म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट, किंवा उलट असं तुम्ही लिहू शकता. सो हे दोन झाले. आणि तिसरा म्हणजे आपला स्नेल्स लॉ. सो ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळं काही करायचं नाही किंवा वेगळा कोणताच फॉर्म्युला यूज करायचा नाही. आता इथे अजून एक गोष्ट लक्षात घ्या, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जेव्हा आपण काढतो किंवा तेव्हा तुम्ही व्हिलॉसिटी ऑफ एअर किंवा व्हॅक्युम जी असते ती पहिल्यांदा घ्यायची. बघा, जेव्हा दोन मेडियापैकी एक मेडियम कंपल्सरी एअर किंवा व्हॅक्युम असेल आणि दुसरं मेडियम ग्लास किंवा वॉटर व्हॉटेवर असेल तेव्हा व्ही वन म्हणजे नेहमीच व्हिलॉसिटी ऑफ लाईट इन एअर घ्यायची, आणि व्ही टू मग तुमचं वॉटर किंवा एअर असेल ती, वॉटर किंवा ग्लास जे असेल ते. व्ही वन म्हणजे नेहमी पहिल्यांदा एअरचीच व्हिलॉसिटी घ्यायची, हे डोक्यात ठेवा. आता त्याच्यानंतर तुम्हाला एक व्हॅल्यू विचारली जाते किंवा बरेचदा दिली जाईल किंवा न दिली जाईल, व्हिलॉसिटी ऑफ लाईट इन एअर जी आहे त्याची व्हॅल्यू बरेचदा तुम्हाला सप्लाय केली जाईल किंवा नाही जाईल, तर ती एक तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. व्हिलॉसिटी ऑफ लाईट इन एअर
3×10⁸ मीटर पर सेकंड. सो ही झाली एक व्हॅल्यू जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि एअरची जी आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ती 1 असते हे एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो एवढ्याच गोष्टी आहेत आणि ह्याच्यावरतीच आपले न्यूमरिकल्स बेस्ड आहेत. सो हे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट कराल त्यापैकी दोन्हीपैकी एक एअर असेल तर V1 नेहमी एअर घ्यायचा एवढं तुमच्या डोक्यात ठेवा. सो हे सोपी आहेत. सो ह्याच्यावरचे न्यूमरिकल मी घेत नाही. एक प्रकार जो थोडासा वेगळा आणि तुम्हाला अवघड वाटू शकतो बट तो ॲक्च्युली अवघड नाही असा एक न्यूमरिकल मी इथं सिलेक्ट केलं आहे. इथं या व्हॅल्यूज तुम्हाला वेगवेगळ्या दाखवल्या जाऊ शकतात. आणि आता इथं बघा काय आहे ॲक्च्युली हे न्यूमरिकल. ह्या पद्धतीचे न्यूमरिकल्स कसे सॉल्व्ह करायचे, ॲक्च्युली ह्याला न्यूमरिकल पण म्हणता येणार नाही. बट बघा इथे, इफ ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस ऑफ ग्लास अँड वॉटर आर 3/2 अँड 4/3 रिस्पेक्टिवली. म्हणजेच ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एनी मटेरियल विथ रिस्पेक्ट टू एअर. म्हणजेच इथे कंपल्सरी फर्स्ट मेडियम हे एअर किंवा व्हॅक्युम असणार आहे. आता इथे आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर फाइंड आउट करायचं आहे. कशा पद्धतीनं हे फाइंड आउट करता येईल बघूयात. त्यासाठी आपण पहिल्यांदा ह्या तीन मेडियासाठी, तीन म्हणजे कोण, एक ग्लास, एक वॉटर आणि ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे म्हणून तिसरं मेडियम आपलं नेहमी व्हॅक्युम आहे. ॲब्सोल्यूट म्हटलं की व्हॅक्युम किंवा एअर हे आलंच. सो ह्या तीन मेडियामध्ये असणारी वॉट लाईटची व्हिलॉसिटी आपण आधी कन्सिडर करूयात. जसं मी तुम्हाला सांगितलं, एअर किंवा वॉटर, एअर किंवा व्हॅक्युम असेल त्यावेळेस V1 ही नेहमी त्याची व्हिलॉसिटी आपण कन्सिडर करतो. सो इथे V1 आपण कन्सिडर करूयात, व्हिलॉसिटी ऑफ लाईट इन एअर. ओके, त्यानंतर V2 व्हिलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास आणि V3 म्हणजे व्हिलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर. अशा तीन व्हिलॉसिटी आपण कन्सिडर करूया. आता इथं आपल्याला काय सांगितलं आहे, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस दिलेले आहेत वॉटरच्या आणि ग्लासच्या. त्या कशा मांडायच्या, तर बघा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ॲब्सोल्यूट RI म्हणते मी त्याला, ॲब्सोल्यूट RI ऑफ ग्लास पहिल्यांदा घेऊयात आपण. ती कशी मांडणार, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास एवढंच आपण मांडतो. किती दिली आहे, 3/2 दिलेली आहे. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लिहिताना नेहमी तुम्हाला सांगितलं V1 पहिली घ्यायची असते. सो मी इथं लिहिन V1 अपॉन ग्लासची व्हिलॉसिटी, आपण V2 कन्सिडर केली, मी इथं लिहिलं V2. ॲब्सोल्यूट म्हणजे एअरशी रिलेटेड व्हिलॉसिटी असते आणि एअरची व्हिलॉसिटी ही नेहमी V1 कन्सिडर करतो असं मी आत्तापर्यंत खूपदा सांगितलं. म्हणून आपण इथे V1 घेतलं, इथं V2 म्हणजेच व्हिलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास. आता ही व्हॅल्यू किती दिली आहे आपल्याला, 3/2 दिली आहे. येस, आता इकडे बघा, ॲब्सोल्यूट RI ऑफ वॉटर किती दिलेली आहे, 4/3. आता ती कशी लिहिणार आपण, NW ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर. ती किती असणार आहे परत, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर. एअरची व्हिलॉसिटी V1, वॉटरची व्हिलॉसिटी V3. त्याची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 4/3. ओके, आता आपल्याला काढायचं काय आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. म्हणजेच ग्लासची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू वॉटर काढायची आहे. म्हणून विथ रिस्पेक्ट टू जे आहे ते वरती घेतलं न्यूमरेटरला आणि ज्याची काढायची आहे तो डिनॉमिनेटरला, म्हणजेच V2. आता हे सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या एकमेकांशी इंटर रिलेटेड आहेत. याच्यामध्ये V1 आहे बट इथं कुठे V2 नाही. सो ह्या सगळ्याचं आपल्याला कोरिलेशन लावायचं आहे. आणि ह्यासाठी मी काय करते बघा, सपोज ह्याला मी इक्वेशन नंबर 1 म्हटलं, आय विल डिव्हाइड अँड मल्टीप्लाय इक्वेशन 1 बाय V1. ह्या पूर्ण इक्वेशनला मी V1 डिव्हाइड आणि मल्टीप्लाय करेन, म्हणजेच
V3 अपॉन V2 इंटू V1 अपॉन V1 असं थोडक्यात होईल. मग आता मल्टिप्लिकेशन आहे, आय कॅन चेंज द सिक्वेन्स. हां, मग आता मी काय करते बघा, याच्या ऐवजी मी काय लिहिणार बघा, V3 अपॉन V1 इंटू V1 अपॉन V2. हा V1 इकडे घेतला, हा V3 या बाजूला, असे ह्या पद्धतीनं मी चेंज केला. आता बघा, हां माझ्याकडे V1 अपॉन V3 म्हणजे 4/3 आहे, बरोबर. पण इथं माझ्याकडं काय आहे, V3 अपॉन V1 म्हणजेच याच्या उलट. बघा हां, ॲज V1 अपॉन V3 इज इक्वल टू 4/3, देअर फोर मला काय आहे, V3 अपॉन V1 आहे ना, देअर फोर V3 अपॉन V1 म्हणजे काय असणार, ह्याच्या उलट, म्हणजेच 3/4. आणि म्हणून मी या इक्वेशनमध्ये V3 अपॉन V1 म्हणजे ही व्हॅल्यू पुट करेन. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर हे इज इक्वल टू V3/V2 ची मी अशी फोड केली, V3 अपॉन V1 म्हणजेच 3/4, V1 अपॉन V2 ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, इंटू 3/2. मग सो हियर इफ वी कॅल्क्युलेट, 3 3 जार 9, 4 2 जार 8, सो दिस विल बी आर फायनल आन्सर. काय मिळालं आपल्याला आन्सर, रिफ्रॅक्टिव इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर त्याची व्हॅल्यू मिळाली 9/8. सो जस्ट अशा प्रकारचे जेव्हा तुम्हाला न्यूमरिकल्स विचारले जातात त्याच्यामध्ये ह्या व्हॅल्यूज फक्त चेंज केल्या जातात, बाकी याच्यामध्ये शक्यतो काही बदलत जात नाही. व्हॅल्यूज जरी बदलल्या तरी हा सेम पॅटर्न तुम्ही इथे यूज करणार आहात न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी, की ह्या जे दिलेल्या व्हॅल्यूज आहेत त्याला आपण या पद्धतीनं मांडून घेत गेलो. मग काय केलं, यांच्यामधलं कोरिलेशन फाइंड आउट करायचं आहे. इथं आपण V1 मल्टिप्लाय करत गेलो, आपल्याला असा सिक्वेन्स पाहिजे होता, कारण का तर ह्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या ना, मग ह्या सिक्वेन्सप्रमाणे आपण चेंज करत गेलो. कुठलंही न्यूमरिकल असू दे, सेम स्टेप्स तुम्ही फॉलो करणार आहात. बाकी जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड, असं जे विचारलं ते सोपं असतात. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विचारला, त्याचे तुम्ही युनिट्स कुठं लिहिणार नाही. व्हिलॉसिटी ऑफ लाईट फाइंड आउट करायला विचारली, तर त्याच्यामध्ये तुम्ही मीटर पर सेकंड ही त्याचं युनिट लिहाल. सो हे बाकीचे न्यूमरिकलचे प्रकार एकदम सोपे आहेत, सो तो काय आपण नाही घेतला तरी चालण्यासारखा होता. हा फक्त एक वेगळा प्रकार होता जो तुम्हाला मे बी कन्फ्युजिंग वाटला असता, म्हणून आपण हा पार्ट घेतला. ओके, होपफुली तुम्हाला हा पार्ट व्यवस्थित समजला असेल. हा चॅप्टर जो आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट तो इथं आपला कम्प्लीट होतो आहे. जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकता. इथंच थांबूयात आजच्या लेक्चरमध्ये आपण, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर स्टार्ट करणार आहोत.